विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पत्रकारांशी संवाद साधतायत, आपण थेट जाऊया दरेकरांकडे। अडवणूक करतील मला खरं म्हणजे केवढं कृतज्ञपणे वक्तव्य करावं याला काही सीमा आहेत। या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीला केंद्रीय मंत्री मनसुख मांडवी यांच्याशी बोलून त्यांनी कंपन्यांना फोन करून महाराष्ट्रासाठी काही राखा साठा त्या ठिकाणी राखीव ठेवा प्रोडक्शनचा ही भूमिका मांडली। काल परवा केंद्राने त्या ठिकाणी 1,500 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन देतोय हे या ठिकाणी पीयूष गोयल साहेबांनी जाहीर केलं। 18 वर्षावर लसीकरण करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली। केंद्र त्या ठिकाणी करतंय, श्रेय केंद्राला द्यायचं, दूर राहू द्या, आपल्या राजकारणापोटी दुष्ण द्यायचं काम तरी करू नका। आपण केंद्र ऑक्सिजन जे देतंय त्या ऑक्सिजनला 32 टँकर पाठवणार होते, 10 टँकर पण सध्या पाठवू शकलो नाही, हे आपलं अपयश जनतेला त्या ठिकाणी आम्ही दाखवतोय, हाच आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम दिसतोय। आणि म्हणून मला वाटतं नवाभाईंनी जेवढा वेळ माध्यमांमध्ये या ठिकाणी राजकीय कुरघोड्या करण्यात घालवतात या ठिकाणी तेवढा या ठिकाणी इंजेक्शन रेमडेसिवीर शोधावीत, जनतेला त्या ठिकाणी उपलब्ध करावीत। तुम्ही देताय, आम्ही देतोय, कोण देतोय महत्वाचं नाही, जनतेसाठी इंजेक्शन गेलं पाहिजे। जनतेला कायदा कळत नाही, जनतेचा जीव वाचवण्यासाठी जो पुढे येतो त्याला देवदूत जनता त्या ठिकाणी समजते। नवाभाईंनी या प्रश्नांची उत्तरं द्यावी। रोहित पवार यांनी हा साठा कुठून आणला, राष्ट्रवादी ट्रस्टवर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याकडे कसा दिला, आणि या रेमडेसिवीर 35,000 त्या ठिकाणी बनावट इंजेक्शनची विक्री करणाऱ्यावर या ठिकाणी काय कारवाई केली ते पुढे यावं। आणि आपण थोड्याच वेळात त्या ठिकाणचे चौधरी जे कोण आहेत तेही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत असं मला समजतं। आम्हाला कोणाला पाठीशी घालायचं नाही, आपलं अपयश झाकण्यासाठी कोण त्या ठिकाणी काय करतोय ते शोधायचं, राजकारण करत राहायचं, जो साठा करतोय त्याला अडचणीत आणायचं। अरे तर काय जाणार आहे कंपनी मालकाचं, तो नाही सप्लाय करणार, तुम्हाला कारवाईत इंटरेस्ट, तुम्हाला कायदे कानून मध्ये इंटरेस्ट, म्हणजे आपल्या लोकांवर कारवाई नाही करायची, त्या ठिकाणी दुसऱ्यावर कारवाई करायची। मला वाटतं दूध का दूध पाणी का पाणी या प्रकरणामध्ये रेमडेसिवीरच्या बाबतीत ओपन झालंय आणि वाजे स्टाईलने ऑपरेशन केलंय। मी तर म्हणेन ज्या पद्धतीनं वाजे प्रकरण आहे तशाच पद्धतीनं या मालकाला घरी 11 जणांनी उचलून आणलं, पार्ला पोलीस स्टेशन मधनं डीसीपी कडे नेलं, आणि मग घरच्यांना वाटलं की याचा पण मनसुख हिरेन होईल काय, कुठे चाललंय राज्य, काय करतोय आपण, लोक मरतायत, व्हेंटिलेटर्स नाही, रेमडेसिवीर नाही, ऑक्सिजन नाही, आणि अशा वेळेला आम्हाला राजकारणाचं पडलंय आणि पुन्हा आम्ही राजकारण करायचं नाही सांगतोय। महाराष्ट्रातल्या जनतेसमोर पितळ उघडं पडलंय आणि दस्तूर खुद्द अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनीच सांगितलंय तो साठा सरकारकडे येणार होता, अशा प्रकारचा इथे साठा कुठे उपलब्ध नाही, डीसीपीने आमच्या समोर स्पष्ट केलं, गुडफेथ मध्ये आणलं असा प्रकरण काय नाही। आणि त्याच्यामुळे आता आपली गेलेली इज्जत चव्हाट्यावर झाकण्यासाठी केविलवाणा प्रयत्न नवाबभाईंच्या माध्यमातून होतोय, एवढं नवाबभाईंनी थोडं आत्मपरीक्षण करावं। मला सकाळपासून 4-5 लोकांचे फोन आले नवाब मलिक चॅनलवर आले की आम्ही चॅनल बदलतो, सत्यस्थिती घ्या, पोलिसांकडून माहिती घ्या, अशी प्रतिमा जर आपली लोकांमध्ये होणार असेल तर मला वाटतं आपल्यासारख्या राजकीय नेत्याला हे शोभणार नाही। आणि म्हणून नवाबभाई देर है दुरुस्त आहे, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींची जागा कोणी विकत घेतली यही यथावकाश सामने आणो, आता तूर्त कोविड आहे, नंतर आपण तुमच्या जशास तसं उत्तर देण्याची तयारी या ठिकाणी आमची निश्चितपणे आहे। नाही, एक लक्षात ठेवा, नवाब मलिक यांचे गुन्हेगारांशी असणारे संबंध, त्यांच्याशी असणारा व्यवहार, आणि यामध्ये अनेक गोष्टी आहेत, पुराव्यासहित आहेत, आणि त्याच्यामुळे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींची चक्क जागा खरेदी केलेली आहे, आणि ते आम्ही आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर
ताठमानेनं जे मीडियात जातात त्यांचा खरा चेहरा उघडा करू। मुंबई जमीनी है कि नाही, आता तुम्हाला सगळं सांगत नाही, एक एक गोष्ट सांगू। आता त्यांनी आम्हाला संधी दिलेली आहे, आम्ही त्या गोष्टी एक एक आपल्या समोर आणू। चौधरी चौधरी आता स्वतःच प्रेस कॉन्फरन्स घेऊन यांचं उत्तर देत आहेत, ते अपक्ष आमदार होते आणि कोणी असो त्या ठिकाणी काही चुकीचं असेल तर त्या ठिकाणी काही पाठीशे घालायचं कारण नाही। परंतु मी पुन्हा सांगतो, त्यांनी जर दिला असेल, लोकांचे जीव वाचले असतील तर त्याला देवदूत म्हणून ती लोक मानतील। ज्या घरचा जीव जातो आणि त्याला रेमडेसिवीर मिळाला असेल, कायदा बिदा नंतर माझा जीव महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी उलट त्याच्या बाबतीत निश्चितपणे त्या ठिकाणी सहानुभूतीच मिळेल आणि त्याला लोक दुवास देतील असं माझं स्पष्ट मत या ठिकाणी आहे। म्हणजे कारवाईपेक्षा कार्यवाहीमध्ये लक्ष घाला ना।